वाह काय बेत काय आज डोंबिवली कर स्पॅनिश ऑमलेट आणि चिली चीज टोस्ट वाह वाव वाट 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 लोक तिखट नाही ना ग बाई फार नाही आई म्हणजे ऍक्च्युली मी पोहे किंवा उपीट करायचा विचार करत होते पण तुमच्या एवढं छान नसताना झालं म्हणून म्हटलं काहीतरी वेगळंच बनवूया श्रीकाका आणि विनियत्या कुठे आहेत श्रीवार गेला आतू येते अरे देवा पण नेमका मंगळवार साधून तू ऑमलेट कर आई आय एम सॉरी इट्स ओके पुढच्या वेळेला लक्षात ठेव सॅम ही बातमी ऐकलीस का एका माणसाने म्हणे लग्न झालेलं असताना दुसरं लग्न केलं म्हणजे दोन्ही बायकांना फसवलं सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला त्याच्या आईची साथ होती त्याला सापकांना फोडलं पाहिजे अशा माणसांना त्या माणसालाही आणि त्याच्या आईलाही नाही तर काय लाजा कशा नाही वाटत एका वेळेस दोन दोन बायकांची लग्न करायला बघ ना मी नंतर ना दूध पोळी खाईन बर का आई नाही त्या बातम्या ऐकून कुठल्या बातम्या वाचताय तुम्ही पेपर वाचल्याने नुसत्या बातम्या कळत नाही माणसंही कळतात चला तुम्ही जगाच ब्रेकफास्ट थँक्यू बाबा या बाय बाय तू खाल्लंस का बस बसून खा काय आज काय काय केले कपडेवाले बाई बस ना बसून खा मी बसतच नाही ना तुमच्या बरोबर मला प्लेट दे कपडेवाले बाई खूपच रागवतात बाबा नाही अशाने काहीतरी होईल नाही काळजी वाटते म्हणून सांगितलं हा वागळाजी प्रधान बाई हद्दच झाली अहो तुम्ही आपणहून त्या देसाईंचं स्थळ माझ्या नातीसाठी आणलं ना मग मदत कुठे गायब झालं नाही आम्ही काय समजायचं काय किती दिवस वाट बघायची अहो मिसेस देसाईंना फोन केला होता मी बरेचदा त्यांना विचारलं मी बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा मग काय त्या बघण्याच्या कार्यक्रमाचा सुद्धा मुहूर्त बघतायत का कोण आहे कोण आहे देसाई लोक कसली मिजास आहे त्यांना एवढी त्यांचा मुलगा लग्नाचा आहे म्हणून एवढी मिजास करतायत का शेवटचं सांगते प्रधान बाई आम्ही मुलीकडचे आहोत म्हणून तुम्ही महिनो महिने आम्हाला तंगवताय अशी बातमी मी पेपर मध्ये छापून आणेन मग बघूया ना तुमचं ते वधू व सूचक मंडळ कसं चालतंय ते अहो तुम्ही मला का धमक्या देताय तुम्हाला काय वाटेल ते करा तुम्हाला मिसेस देसाईंचा नंबर दिलाय हवं तर पत्ता देते तुमच्या नातीला घ्या त्यांच्याकडे जा त्यांना भेटा लग्न ठरवा नाही तर ठरवू नका मला काही घेणं देणं नाहीये नको तुम्ही मध्ये पडूच नका तुमच्याच्यानं काही होणार नाही आता जे काही करायचंय ना ते माझं मीच करेन काय एक एक नमुने भेटतात ना ज्येष्ठ साहित्यिक ओ ज्येष्ठ साहित्यिक काम करो जरा हळू एक मच्छर आणि तुम्ही सारखेच त्रास देता मला काय तपश्चर्या भंग नाही का पावत लेखनाची डबे तयार झालेले नाहीयेत नंतर या अहो डब्याचं राहू द्या मी जे काय तुम्हाला सांगणार आहे ना तर तुम्ही मला 5-star हॉटेलमध्ये पार्टी द्याल असं मला सांगा गेल्या महिन्यात तुम्ही गोव्याला गेला होता ना परिसंवाद आला गेलो नव्हतो का माझं व्याख्यान नव्हतं का गाजलं बरं का खामकर गाजणारच तेच तर छापून आलंय ना पेपर मध्ये काय सांगता भारती भारती चहा टाके फक्कडचा द्या बघू तुम्ही थांबा हो तुम्ही फक्त ऐका हा हो तुमची स्तुती मी वाचून दाखवतो तर गेल्या महिन्यात उसगाव येथे झालेला परिसंवाद बघण्यासारखा नव्हे तर ऐकण्यासारखा होता साहित्याचा स्तर का ढासळत चाललाय याविषयीची चर्चा देखील तितकी ढासळलेली होती मंगेश राणे आलं नाव आलं तुमचं मंगेश राणे यांनी त्यांच्या कादंबरी सारखेच अत्यंत पल्लाळीक आणि निरस असे भाषण केले टाकवे खुर्द इथल्या संमेलनात त्यांना साहित्य शिरोमणी हा सन्मान का मिळाला असेल असा उपस्थितांना प्रश्न पडला अरे बापरे मंगेशराव हे मी सगळं वाचलं नव्हतं भारती तो चहा ओत खामकर
याबद्दल मी तुम्हाला पार्टी द्यावी अशी तुमची अपेक्षा होती का? अहो नाही हो, मी फक्त हेडलाईन वाचली, तुमचं नाव वाचलं आणि तसाच धावत आलो तुम्हाला दाखवण्यासाठी. हे सगळं मी नव्हतं वाचलेलं. कुणी लिहिलंय? कुणी माझ्या लौकिकावर जळणारच कुणीतरी असणार नक्की. पण मंगेशराव, तुम्ही उलटा विचार का नाही करत? आजकाल स्वतःबद्दल पेपरमध्ये छापून येण्यासाठी लोक काय काय करतात. इथे तर तुमच्याबद्दल अनायसे वाईट लिहिलेलं आहे. हो, कुणाबद्दल काही चांगलं लिहिलं ना तो लोक वाचत नाहीत हो. पण हे असं वाईट असेल ना तर ते अगदी चवी चवीनं वाचतात. मंगेशराव, अहो तुम्ही चर्चेत आहात हे बघा. आणि आता ह्याला चांगलं खरमरीत उत्तर लिहा. काय पेटू दे वाद. उत्तर देणारच आहे पण माझ्या पद्धतीनं देणार. खमकर आता बघाच मी काय करतो ते. सोडणार नाही मी त्यांना असा. आत्या चिडली आहेस? मग अशी का निघून आलीस तू? असच. हे काय करतेस तू? काही नाही. हे अत्तू लोअर्सचे कपडे डिझाईन करतात. आता तुम्ही आता हे करणार आहात? गप्प बस. हे दाखव मला. अरे इथे काय करताय सगळ्यांनी? तू गेला नाहीस ऑफिसला अजून? नाही नाही, मी जाणारच होतो. अशा गप्पा मारत होतो आम्ही. देवा, काय ग अश्विनी? नाही, मध्ये येणाऱ्याला भेटायला गेली होतीस ना त्या. त्याचं काय ठरलं? म्हणजे काय जमलं की नाही? नको जमायलाच नको. तो परदेशातच चांगलाय. आपण इथे दुसरा नवरा शोधू. हा चला आपण निघू. माझं वॉलेट कुठे? देते ना. चल. मीरा. हा? आत्या खरंच लाजली का मला तसं वाटलं? नाही रे, मलाही त्या लाजले असं वाटलं. कसं शक्य आहे? तू अर्नाळकरला भेटलीस का? नाही भेटले नाही, पण त्या दिवशी कॅफेत बघितलं ना. मग कसा आवडेल तो आत्याला? का जर इंटरेस्टिंग असेल व्यक्ती तर का नाही आवडू शकत? अग पण नाही, तू भेट, तू एकदा भेटच त्याला. अग आत्या आणि तो म्हणजे साऊथ आणि नॉर्थ पोल आहेत. सो सो काय? कसे दिसतील ते एकत्र? समीर, हे बघ, मुळात ऑपोजिट अट्रॅक्ट, कळतंय ना तुला? आणि दुसरी गोष्ट, आपल्याला ना म्हणजे ते असे टिपिकल सुटेबल फॉर इच अदर कपल बघायची सवय झाली. पण रिअल लाईफ मध्ये जगात खूप ऑड कपल्स असतात. फॉर एक्झाम्पल, बायको वयानं मोठी, नवरा लहान, नवरा दिसायला अप्रतिम, बायको सोसो, बायको कधी कधी उंच असते, नवरा बुटका असतो. अरे असतात अशी कपल. दोघांचं एकमेकांवरती प्रेम असलं पाहिजे की झालं. म्हणजे आत्याला अर्नाळकर? यू नेव्हर नो. जगात कुठल्याही दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात. अरे देवा. चल. Fantastic BBL 4. He goes big. Not quite a boundary. Oh, athletic on the boundary. Is that Ben Lachlan? It might have been. Good hang time there, Bumble. That's a Fox Olympic moment right there. बोला. नमस्कार शरदराव. काय म्हणताय? शेअर बाजार काय म्हणतोय तुमचा? उत्तम आहे, जोरात आहे. तुम्ही बोला, तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे का? छे, माझं मन गुंतलंय माझ्या कादंबरीत. त्याशिवाय गुंतवण्यासारखं माझ्याकडे दुसरं काही नाहीये. खरं तर त्याच संदर्भात थोडं काम होतं. बोलू का? बोला ना. शरदराव, तुम्हाला आठवत असेल मी गोव्याला एका व्याख्यानासाठी गेलो होतो. ळ या अक्षराचं मराठी भाषेतलं महत्व या विषयावर माझं एक व्याख्यान होतं. खूप गाजलं होतं ते. तर त्याविषयी कुणा एका अशिक्षित माणसानं टीका केली आहे पेपरमध्ये आणि मला त्याला खरमरीत उत्तर द्यायचं आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. मी काय मदत करणार तुमची मंगेशराव? सांगतो.
पार्ल्यातल्या तुमच्या ओळखीच्या ज्या विद्वानांनी माझी कादंबरी वाचली आणि त्याची वारेमाप स्तुती केली, मला त्या सगळ्यांना भेटायचं शक्यतो. मी त्यांना हा लेख दाखवणार आहे आणि ते स्वतःच मग त्या टीकेला उत्तर देतील खरमरीत. एक काम कर श्री. काय? त्या मंग्याच्या नावाने खोटा फॅन मेल तयार कर, पत्र लिही. तुझ्या लायब्ररीत माणसं आहेत ना, त्याला लाव कामाला. मंगेशराव, तुमच्यावर टीका झाली आहे ना, म्हणजे उत्तर तुम्हीच द्यायला हवं नाही का? मीच उत्तर देणं बरं नाही दिसणार शरदराव. विंचू शक्यतो पाहुण्याच्या काठीनंच मारावा नाही का? आणि माझे चाहते माझ्यावरची ही टीका बघून वाचून पेटून उठतील यात काही शंकाच नाही. त्यामुळे तेच या लेखाच्या विरोधात पत्र लिहितील, उत्तर देतील खरमरीत, माझी खात्री आहे. तेव्हा कधी भेट घडवून आणताय मग आमची? नाही नाही मंगेशराव, आपण काय आहे अहो, असं इतक्या लोकांना कसं एकत्र म्हणजे जमवणार? त्यात काय अवघड आहे, नुसतं तुम्ही म्हणा लेखक स्वतःहून तुमच्या भेटीला येतोय, सगळे चाहते माझे दावत येतील. शेवटी माझा अपमान तो त्यांचा अपमान नाही का? लेखक म्हणून माझ्याबद्दल जर कोणी खोटं नाटं छापत असेल ना, तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. मंगेशराव, मंगेशराव, मला थोडं काम आहे, मी तुम्हाला नंतर फोन करू का? ठीक आहे, तुम्ही तुम्ही मला वेळ कळवा निवांतपणे. विनी, क्या बात है, वेळेवर आलीस, इकडे प्लीज प्लीज प्लीज. काय विनी? माझा एक मेजर प्रॉब्लेम झालाय आणि मला तुझ्याशी त्या संदर्भात बोलायचं आहे. काय प्रॉब्लेम? माझ्या आयुष्यातला नाहीये ना. नाही मग मी नाही बोलणार. काय ना, इतरांच्या आयुष्यात इंटरफिअर करणं मी सोडून दिलंय दादा. बाकीच्यांचे प्रॉब्लेम कमी होतील त्यामुळे. तूच म्हणाला होतास ना असं. सॉरी. काय सांगताय? काय अश्विनी स्वतः म्हणाली ते एनआरआयला बोलवा. अच्छा, म्हणूनच बहुतेक समीर तिला चिडवत होता. ते काही मला माहित नाही बघ, पण तुमची अश्विनी बदलली आहे एवढं मात्र नक्की. लता, मग त्या एनआरआयला कॉन्टॅक्ट करू? करा ना, जरा जोरच लावा, करा करा. अगं बाई, त्यावरून एक आठवलं. अगं त्या वागळ्या जी भयंकर मला फोन करून त्रास देत आहेत ग. तू त्यांना एकदा काय ते सांगून का नाही टाकत आहेस? त्यांना सांगा ना थोडं धीर धरा म्हणून. समीर सारखा मुलगा त्यांना शोधून सुद्धा सापडणार नाही. अगं मान्य आहे, पण एकदा भेटून तरी घ्या ना. मग प्रधान अहो, सध्या मीरा आली आहे ना घरात, त्यामुळे मला कुठे जाता येत नाहीये. ती काय कायमची राहील असं अजिबात वाटत नाही मला. त्यांची सारखी भांडणं होत आहेत. असं खोट खोट किती दिवस वागणार हो. मुळात ती त्याच्यासाठी इथे आलेलीच नाही. ती घरातल्यांना माझ्या विरुद्ध भडकवायला इथे आली. काही दिवस हातपाय मारेल आणि मग दमून निघून जाईल आपल्या घरी. वागळ्या आजींना म्हणावं थोडासा धीर धरा, नंतर खूप वेळा भेटू आम्ही तुम्हाला. त्यांना म्हणावं तुम्हाला चांगलं स्थळ आणि मला माझं ऐकणारी सून, दोन्हीही मिळेल. अरे दादा, तुला काही हवंय का? त्या मंग्याचा फोन आला होता रे. काय म्हणणं आहे त्याच? कशाला फोन आला होता त्याचा? ज्याने त्याला ती फॅन मेल फॅन लेटर्स लिहिली ना, त्या सगळ्या फॅन्सला भेटायचं आहे त्याला. काय 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 दादा, दादा मला ताबडतोब कुठतरी लपो, मी अजिबात त्या मंग्याला भेटणार नाहीये. आता लगेच नाही रे बाबा, पण नंतर. काय करायचं मला कळत नाहीये. काहीतरी आयडिया, नवीन आयडिया शोधायला हवी रे. नाही नाही दादा, मला माफ कर, यावेळेस मी काही करू शकणार नाही. तू दुसरं कोणीतरी शोध रे बाबा. विनी, विनीला सांग ना. विनी माझी धड बोलत सुद्धा नाहीये. काय झालं आता? काही नाही, म्हणजे मीच बोललो तिला, जरा लागेल असंच बोललो. अरे हो ना, पण सगळेच बोलत होते, कोणाला तरी गप्पा बसवायला हवंच होत, तिला बोललो, त्यामुळे ती आता. एनिवे, तर मलाच एकट्याला बघायला हवं काय ते. पण निदान एवढी तरी प्रार्थना कर की मध्ये असं काहीतरी घडेल आणि तो मंग्या हे सगळं विसरेल. हा
बाबा टेन्शन आलं रे. नको काय नको, दिवसा मला आता दिवसा पाणी प्यायची इच्छा झाली. दादा अरे काय, साधं पाणी पिऊ शकत नाही का? हो दे ना ग्लास मध्ये. चांगलं ऐकून कर मस्करी माझी. काका तुम्ही अचानक ऑफिस मध्ये. तुझ्या काकून डबा पाठवला. तुम्ही इकडे चालत ना तुझ्या ऑफिस मध्ये आलेलं. पण ऑफकोर्स काका, बसा ना. नाही नको. एनिवे असं अचानक तुम्ही ऑफिस मध्ये तेही डबा घेऊन. खरं सांग, 3 दिवस डोळ्याला डोळा नाही का माझ्या. मी रे माझ्या बोलण्यामुळे तुझा गैरसमज झाला. मला मला माफ करशील प्लीज. हा काय, इट्स ओके. नाही नाही ओके कसं, मनाला लागतं ना ते. त्या काकूला माझा त्रास बघवे ना. शेवटी म्हणाली जा भेटून या मिरेला. डबा दिला हातात, म्हणाली शक्यतो तुझा रुसवा काढा. थँक्यू काका, पण पण मी रागवलेले नाही आहे. हा तुझा चांगुलपणा आहे मिरे. कधीच कुणावर राग धरून अशी बसतच नाही. तर तुझी सासू तुझ्याबरोबर किती वाईट वागली तरी तू तिच्याबरोबर हसत खेळत राहतेच आहेस की. समीर नावही तुझ्याशी चुकीचेच वागले तरीही तू सगळं विसरलीस की नाही. काका जाऊ दे ना, कशाला धरून ठेवायचं. कालचं काल माणसानं सोडून द्यावं. हो पण पुन्हा तेच होऊ नये, घडू नये याची तर काळजी घ्यायला हवी ना बेटा. नाही तर आपण आपल्या डोळ्याला पट्टी बांधली आणि कोणीतरी येऊन सारखं टपली मारून जात आहे असं होऊन जात ते. तुझी सासू बरी वागते ना का तुझ्याशी? हो काका छान वागतात. आश्चर्य आहे. म्हणजे ते टोचून बोलणं टोमणे मारणं बंद? हो म्हणजे आता तो त्यांचा स्वभावच आहे म्हटल्यावर मी तो एक्सेप्ट करायचं ठरवलंय. आणि समीरराव आईच्या पदराचं टोक सोडतायत की नाही? काका तोही बदलतोय. आणि बाकी सगळे तुझ्या बाजूने आहेत ना? हो काका, माझी आणि बाकी सगळ्यांची अशी काही वेगळी बाजू नाहीये. कसं आहे मिरे, माणसाला पैसा लागतो, एक छप्पर लागतं, अन्न लागतं, तसंच माणसाला मानही लागतो. जिथं आपल्याला किंमत आहे तिथंच राहावं बेटा. आता त्या घरात तुझ्या शब्दाला किंमत आहे, तुला मान मिळतो हे ऐकून बरं वाटलं. आता मला शांतपणे झोप लागेल. चल निघू मी. फोन करत जा अधूनमधून. हो काका. चल येतो. सध्या बॉस मागे लागला यार अमेरिकेच्या ऑफरसाठी. अरे मग काय टेन्शन घेतोस? आणि समजा नाही घेतलीस ऑफर तर काय होणार आहे? होणार तर काहीच नाही आहे, जॉब तर राहीलच. मग पण ती आहे ना मेनका अगरवाल, ती जर ट्रेनिंग घेऊन आली ना तर बॉस म्हणून डोक्यावर बसेल माझ्या. मग अरे मग काय, डोक्याला शॉर्ट आहे ती. तिला ना माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही. सम्या असं नाही आहे ना की एक बाई तुझी बॉस झालेली तुला आवडणार नाहीये. जय द्या. अरे इतक्या टिपिकल मेल मेंटॅलिटीचा नाही आहे मी. सगळ्यांचीच असते रे. तू काय सांगतोय मला, तुझं लग्न पण नाही झालंय. तू काय बायकांशी कसं जमवून घ्यायचं ते सांगतोय मला. घरी पण तेच करत असतो मी. मीरा आणि आई दोघींच्या ना नीट कचाट्यात सापडलोय मी. आणि आता ही ऑफिसमध्ये तिच्याशी मला डील करायचं नाही यार. अरे शिव्या खाण्यात काहीतरी वेगळेपणा पाहिजे. सम्या या बाबतीत फार चॉईस नसतो आपल्याला. ते माहितीच आहे मला. बायका ना यार खूप कॉम्प्लिकेटेड असतात यार. पुरुष असे नसतात असं मी म्हणत नाही. अरे पण पुरुषांना 2 शिव्या देऊ शकतो यार आपण, मारामारी करू शकतो. पण तेच पुरुष 2 दिवसांनी तुला एका बारमध्ये गप्पा मारताना दिसतात. बायकांच्या डोक्यात काय चालू असतं ना ते कळतच नाही. मुद्दा एक बोलायचा असतो आणि दुसराच प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतात. सम्या तुझं आणि मीरूचं सगळं ओके चाललंय ना? नाही तू फार वैतागलेला दिसलास म्हणून विचारला. नाही रे आमचं सगळं मस्त चालू आहे. तर घरच्या वातावरणाचं टेन्शन आलंय मला. अरे मग जा US ट्रेनिंगला. असं माहिती नाही काय ते, पण यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. Thank you.
तू